कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. येवला तालुक्यातील ममदापूर येथील मका पिकावरील लष्करी अळी 5 ते 6 फवारण्या करून सुद्धा हटेना, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. यावर्षी मक्यावर लष्करी अळीने चांगलाच मोका साधला. एकतर आधीच 3 वर्षापासूनचा दुष्काळ आणि या वर्षी झाला कसाबसा पाऊस, तर त्यामध्येही लष्करीचा सुळसुळात, त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्लॉटचे प्लॉट रोटर मारून काढून टाकण्याच्या लायक झाले आहे. त्यात मका आणि कपाशी हे प्रमुख पीक असल्याने आत्ता हे पीक काढून दुसरे कोणते पीक घ्यावं असा प्रश्न संतप्त झालेलं येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. त्याची परिस्थिती झाली, परिस्थिती आत्महत्या झाली. मकाच पीक लय पीक म्हणजे हेच आम्हाला होतं, उत्पन्नाचं पीक पण हेच यानंच घालवलं. मका शिवाय आमच्याकडे काहीच नाही, दुसरं पीक यस पर्यायच नाही राहिला. आता हे मरायची पाळी आली, आत्महत्याचीच पाळी आली आमच्यावर. हे सकाळ पाऊन पंप घेतो, पाणी किती लांब लांब येरीतून पाणी ओढायचं, दोरी पाहायची, बादली पाहायची, औषध मारायची, हे सगळं पाठीला सांगाव काय तुम्हाला बोलते पाय फसा त्या गाळपटात पण आळी तशी हटाना ना. आळी दररोज येतो एवढी अंग एवढी आळी काढतो नाकातून रोज डोंगे मधले गाभे राहिली काय येईल त्या आळीला काहीच नाही येऊ शकत त्या माकाला. रोटरी मारल्याशिवाय पर्याय नाही, याला चारा नाही. माका भेटी आता पाहायलाच भेटणार नाही, भेटी तर कशी येणार ती पाहायला भेटणार नाही. अहो पोंगच नाही येऊन देऊ राहिली तर भीती कोणी कुठून पाहणार तुम्ही. खर्च मामूर होऊन पडला. आता दुसरं पीक नाही करायचं काय, पाऊस नाही 3 वर्ष पाहून दुष्काळ, त्याच्यात ही आळी आली. त्यांचं म्हणणं आहे की यामागे मकावर कुठलाही रोग नव्हता, या वर्षीच कसा आला, नेमकं बियाणे कंपनीचं काही काबीबाजपणा आहे की काय, कारण यामागे ही कपाशी पिकाच्या बाबतीत असंच घडलं होतं. त्यामुळे बिचारा कष्टकरी बळीराजा असे कित्येक घाव पेलवत आहे आणि घाव पेलवण्याची पण एक सीमा असते. त्यांचं म्हणणं असं, सरकार काय झोपी गेलीये का, त्यांचा आत्मविश्वास तुटलेला आहे. सरकारने अळीची दखल घेऊन व प्रात्यक्षिक पाहणी करावी व योग्य तो निर्णय घ्यावा व लवकर न्याय द्यावा, नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशी खंत संतप्त शेतकरी व आपल्या 2 टाइमच्या चटणी भाकरीसाठी दिवसभर राबराब राबणारे शेतकरी औषध किती लागू राहील. कंपनीचा दोष झाला का, बियाणाचा झाला का, काळाचा झाला, काही लोक आऊट झाले. या आळीनं खूप लोक आऊट करून टाकली. आळी चारा सुद्धा मापत नाही राहिला. गंजकुट्याने केले ते लावले, सापळे लावले, कापडे लावले, तरी त्याचं काही होईना. लावा तरी काय, सापळे लावून जाम झालो, औषधं मारून जाम झालो, काय करावं. सापळे इथं काही उपयोग नाही, ते आळीच आवराना ना. आळी अशी हातातच येईना ना. 5वी फवारणी आता 5वी करावं काय, रोजगार भेटल कस काय आम्हाला. चारा जर नसला, गायला म्हशीला ढोरायला, दुधाची पंचायत, शेतकऱ्याची पंचायत, आऊ तर ओढायचे कसे, शेतकऱ्याला आऊ तर ओढावं लागेल. चारा जर नसला तर बैल पाळावं कसे आम्ही, करायचं का आम्ही नेमकं. सरकारला समजत नाही का, आता सरकार काय करू राहिलं. हे जर मकाचं पीक असं घेऊ राहिलं तर सरकारनं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आम्ही तर काय गरीब, कधीच्या मधी मजुरी भेटू राहिली आम्हाला, करावं का आम्ही. आता 3 वर्षापासून पाऊस नाही, पाऊस नाही, कोण तिकून पाडला बिचारा थोडा, त्याच्यात ही आळी आली. आळीला करावं काय नेमकं, 5वी फवारणी. आता जो प्लॉट जी प्लॉट गेला याच्यात रोटरी शिवाय पर्याय नाही. आता शेवटची फवारणी कारण पिकांवर दरवर्षी असे आघात झाले तर मजुरी कोठून मिळणार असा प्रश्न मजुराला सुद्धा पडलेला आहे. प्रतिनिधी दीपक उकले, कॉमन न्यूज मराठी.